नमस्कार विद्यार्थी मित्रांनो यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वनाम म्हणजे काय आणि मराठी भाषेमध्ये कोणकोणती सर्वनामे आढळतात यांचा अभ्यास केलेला आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सर्वनामाचे प्रकार किती आणि कोणते या घटकाचा अभ्यास करणार आहोत तर आपल्या मराठी भाषेमध्ये एकूण सहा प्रकारचे सर्वनामे आढळतात त्यामध्ये पहिला सर्वनामाचा प्रकार आहे तो म्हणजे पुरुषवाचक सर्वनाम दुसरा प्रकार आहे दर्शक सर्वनाम तिसरा प्रकार आहे संबंधी सर्वनाम चौथा प्रकार आहे प्रश्नार्थक सर्वनाम पाचवा प्रकार आहे सामान्य सर्वनाम यालाच अनिश्चित सर्वनाम असे देखील म्हटले जाते आणि सहावा प्रकार आहे तो म्हणजे आत्मवाचक सर्वनाम यालाच स्वतः वाचक सर्वनाम असे देखील म्हटले जाते तर ही झाली सर्वनामाची मुख्य सहा प्रकार यामध्ये सर्वनामाचा जो पहिला प्रकार आहे पुरुषवाचक सर्वनाम याचे आणखी तीन उपप्रकार पडतात त्यामध्ये पहिला उपप्रकार आहे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम दुसरा उपप्रकार आहे द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम तिसरा उपप्रकार आहे तृतीय पुरुषवाचक सर्वनाम अशा प्रकारे सर्वनामाचे मुख्य सहा प्रकार व पुरुषवाचक सर्वनामाचे उप तीन प्रकार असे एकूण सर्वनामाचे नऊ प्रकार पडतात या नऊ प्रकारांचा अभ्यास आपल्याला पुढील घटकांमध्ये करायचा आहे तत्पूर्वी सर्वनामाचा पहिला प्रकार म्हणजे पुरुषवाचक सर्वनाम या पहिल्या प्रकाराचा अभ्यास आपण सुरू करूयात तर पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे काय तर बोलणाऱ्याच्या किंवा लिहिणाऱ्याच्या दृष्टीने जगातील कोणत्याही गोष्टीचे तीन वर्ग पडतात तर त्यामधील पहिला वर्ग म्हणजे जो बोलतो किंवा लिहितो त्याचा स्वतःचा पहिला वर्ग दुसरा वर्ग म्हणजे ज्याच्याशी तो बोलतो किंवा ज्याच्यासाठी लिहितो त्याचा दुसरा वर्ग पडतो तर तिसरा वर्ग म्हणजे ज्याच्याविषयी बोलतो किंवा लिहितो आहे तो तिसरा वर्ग तर अशा या तीनही वर्गांना व्याकरणाच्या भाषेमध्ये पुरुष असे संबोधले जाते आणि म्हणूनच या तीनही वर्गातील नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या विकारी शब्दाला पुरुषवाचक सर्वना सर्वनाम असे म्हणतात पुरुषवाचक सर्वनामाचे तीन उपप्रकार आपण यापूर्वी बघितलेले आहेत तर ते तीन प्र तीन उपप्रकार देखील या वर्गानुसारच पडतात त्यापैकी जो बोलतो तो स्वतःसाठी जी सर्वनामे वापरतो त्याला प्रथम पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात ज्याच्याशी तो बोलतो त्याच्यासाठी तो ज्या ज्या सर्वनामांचा वापर करतो त्यांना द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात तर ज्याच्याविषयी विषयी तो बोलतो त्याच्याविषयी ज्या ज्या सर्वनामांचा तो वापर करतो त्याला तृतीय पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात यातील प्रथम पुरुषवाचक सर्वनाम याचा आता आपण अभ्यास करूया तर प्रथम पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे काय तर बोलणारा किंवा लिहिणारा स्वतःचा उल्लेख करताना ज्या सर्वनामांचा वापर करतो त्या सर्वनामांना प्रथम पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात तर बघा बोलणारा स्वतःचा उल्लेख करताना कोणकोणती सर्वनामे वापरेल तर तो मी आम्ही आपण आणि स्वतः ही चार प्रकारची सर्वनामे वापरून स्वतःचा उल्लेख करेल तर याचे उदाहरण आता आपण बघूया मी लेखन करतो आम्ही महत्वाचे काम करत आहोत आपण आता जेवण करूया मी स्वतःला भाग्यवान समजते या चारही उदाहरणामध्ये वापरकर्त्याने स्वतःसाठी मी आम्ही आपण आणि स्वतः ही सर्वनामे वापरली आहेत त्यामुळे ती सर्वनामे प्रथम पुरुषवाचक सर्वनामे होत आता या ठिकाणी प्रथम पुरुषवाचक सर्वनाम म्हणून मी आम्ही आपण आणि स्वतः ही चार प्रकारची सर्वनामे वापरली जातात परंतु या सर्वनामांना विभक्ती प्रत्यय लागला तर आणखी सर्वनामे तयार होतात आणि ती देखील प्रथम पुरुषवाचक सर्वनामे म्हणून वापरली जातात तर ती सर्वनामे कोणती आपण ती बघूयात तर त्यामध्ये माझा माझी माझे मला मजला माझ्याशी मजहून माझ्यात आमचा आमची आमचे आम्हास आम्हाला आम्ही आमच्यात स्वतःचा स्वतःची स्वतःचे स्वतःला स्वतःहून स्वतःची इत्यादी प्रकारची सर्वनामे ही प्रथम पुरुषवाचक सर्वनाम म्हणून वापरले जातात यानंतर आपण सर्वनामाचा दुसरा पुढील प्रकार बघूयात तो म्हणजे द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम ज्याच्याशी बोलायचे त्याचा उल्लेख करताना जे सर्वनाम वापरले जातात त्यांना द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात तर मग ज्याच्याशी बोलायचे त्याच्याशी बोलताना कोणकोणत्या प्रकारचे सर्वनामे वापरली जाऊ शकतात तर त्यामध्ये तू तु, तुम्ही आपण आणि स्वतः या चार प्रकारच्या सर्वनामांचा वापर दुसऱ्याशी बोलताना केल्या जाऊ शकतो ते आपण उदाहरणाद्वारे बघूया तू तु, तु, तुझे काम कर तुम्ही माझे विद्यार्थी आहात आपण आलात आम्ही आपले आभारी आहोत तुम्ही स्वतः कार्यक्रमासाठी यावे या चारही वाक्यामध्ये ज्याच्याशी आपण बोलत आहोत त्याच्यासाठी तू तु, तुम्ही आपण आणि स्वत ही चार सर्वनामे वापरलेले दिसून येतात तर द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणून ही चार प्रकारची सर्वनामे ही मूळ रूपात वापरली जातात तर त्यांना विभक्ती प्रत्यय लागल्यानंतर आणखी सर्वनामं तयार होतात तर ती कोणती ती आपण बघूयात त्यामध्ये तुला तुझा तुझी तुझे, तुझे तुवा त्वा तुझून तुम्हाला तुम्हास तुमचा तुमची तुमचे तुम्हासी तुमच्यात आपणास आपणाला आणि आपणाशी तुम्ही स्वत तू स्वत इत्यादी प्रकारची सर्वनामं ही द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणून वापरली जातात यानंतर पुढील प्रकार अभ्यासूया तो म्हणजे तृतीय पुरुषवाचक सर्वनाम तर तृतीय तृतीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे काय तर ज्याच्या ज्याच्याविषयी बोलायचे त्याचा उल्लेख करताना जी सर्वनामे वापरली जातात त्या सर्वनामांना तृतीय पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात तर यामध्ये कोणकोणती सर्वनामे वापरली जातात तर तो ती ते आणि त्या उदाहरणद्वारे बघूयात तो माझा भाऊ आहे ती मला आवडते ते येणार आहेत त्या मला सोडून गेल्या या चारही वाक्यामध्ये तृतीय पुरुषवाचक सर्वनामे वापरल्याचे आपल्याला दिसून येते तर या चार मूळ सर्वनामाव्यतिरिक्त प्रत्यय लागून आणखी कोणती तृतीय पुरुषवाचक सर्वनामं तयार होतात ती बघूयात त्यामध्ये त्याला त्याचा त्याची त्याचे त्यांनी तिचा तिची तिचे तिला तिने तिच्याशी त्यांचा त्यांची त्यांचे त्यांना त्यांच्याशी त्यांचा त्यांचे त्यांना त्यांच्याशी इत्यादी प्रकारची सर्वनामे ही तृतीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणून ओळखले जातात तर अशा प्रकारे आपण पुरुषवाचक सर्वनाम आणि त्याचे तीन उपप्रकार याचा सखोल अभ्यास केला आहे या पुढील घटकामध्ये आपण उर्वरित सर्वनामाच्या प्रकारांचा अभ्यास करणार आहोत धन्यवाद